नमस्कार, मी प्राजक्ता, माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आयडल इथली दादरची जी मानाची हंडी आहे तिथे आपण उपस्थित आहोत आणि ही हंडी फोडण्यासाठी आता दृष्टीहीन पथक, गोविंद पथक जे आहे त्यांनी इथे हजेरी लावलेली आहे. त्यांनी एक मोलाचा संदेश जो आहे ते आता राज्यभर जे काही सुरू आहे त्यावर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही दृष्टीहीन, आमचं एक आव्हान आहे, तुम्ही परस्त्रीसाठी आपली दृष्टी बदला, नाहीतर मग नेत्रदान करा, परस्त्री सुरक्षित राहतील, अशा प्रकारचा जो संदेश आहे तो समाजाला देण्याचा प्रयत्न या गोविंदा पथकाकडून करण्यात आलेला आहे. या गोविंदा पथकाशी म्हटल्या एका गोविंदाशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल दादा तुम्ही इथे दहीहंडी खेळला? आम्ही इथे चार थर लावतो, कला संजीवन फाउंडेशन दृष्टीहीन गोविंदा पथक आहे. ह्या वर्षी जे महिलांवर अत्याचार चालू आहे त्यासाठीच आमच्या संस्थेने हा संदेश दिला आहे की परस्त्रियांकडे बघण्याचा तुमच्याकडे दृष्टिकोन नसेल तर तुमचे नेत्रदान करा, आणि असा एक संदेश आमच्या संस्थेने या वर्षी घेऊन आले. तुम्ही कधीपासून हंडी खेळायला सुरुवात केलेली आहे आणि किती थर लावतो? गेल्या 8 वर्षापासून आम्ही हे करत आहे आणि 4 थर आम्ही लावतो, आणि आम्ही पोद्दार कॉलेज माटुंगा इथे गेल्या 2 महिन्यापासून प्रॅक्टिस करतो. आमच्या इकडचे दिव्यांग मुलं आहे ते कल्याण ते विरार इथून एकत्र येऊन दादरला भेटतो आणि गेल्या 2 महिन्यावरून प्रॅक्टिस केली आणि आजचा हा दिवस आहे. आम्ही मुंबई उपनगरात फिरून दिव्यांगांबद्दलचं जनजागृती करणार आहे. तुमचं हे जे पथकामध्ये जे एवढे गोविंद आहेत ते सगळे फुल्ली 100% दृष्टीहीन आहेत की कसं काय? आमच्या गोविंदात 100% ब्लाइंड आहे आणि काही 25% ब्लाइंड आहे, म्हणजे टोटली ब्लाइंड आणि पार्शियली ब्लाइंड हे 2 कॅटेगरी असतात आमच्यात. असं स्त्रियांवर अत्याचार करायची हिंमत करतात, त्यांचे जर डोळे काढून घेतले, डोळे दान केले त्यांनी, तर ते पण असं करायची हिंमत करू शकत नाही की ते बघू शकत नाही की काय होईल पुढे. आणि जसं आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांच्या काळात जर काही असं कोणी असं घाणेरडं कृत्य केलं तर त्याला शिक्षा ही त्याचे डोळे काढून घेतले जायचे, त्याला कडेलोट केले जायचे. तसंच तुम्ही पण आमच्यासारखे अंध व्हा, डोळे काढून टाका, मग तुम्हाला कळेल की काय महत्व असतं डोळ्यांचं, ते डोळे कुठे वापरले पाहिजे. ना स्त्रियांचं याच्यासाठी नसतात ते डोळे, डोळ्यांचा चांगला उपयोग केला पाहिजे. तुम्ही ऐकलात यांचं असं म्हणणं आहे की डोळ्यांचा खूप चांगला उपयोग केला जाऊ शकतो. तुम्ही परस्त्रीवर हात टाकण्यासाठी डोळ्यांचा वापर जर का करत असाल तर तेच डोळे आम्हाला दान करा, आम्हाला दृष्टी येईल, अशा प्रकारचा जो संदेश आहे तो या गोविंदा पथकाने दिलेला आहे. थोडक्यात डोळस माणसं जे काही हे विकृत माणसं आहेत जे बलात्कारासारख्या गोष्टींना हे करतात त्यांच्यासाठी ही चपराक असल्याचं दिसून येत आहे. आणि आता हे जे गोविंदा पथक आहे ते इथे आयडल इथली मानाची हंडी आहे ही फोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मी प्राजक्ता परब, माय महानगर, मुंबई.